काँग्रेसमधला अंतर्गत वाद थांबण्याचं काही नावच घेईना मध्य प्रदेश झालं त्यानंतर राजस्थान छत्तीसगड पंजाब या मार्गे या का का हा वाद आता महाराष्ट्रात येऊन पोहोचलाय आणि या वादामागचं मुख्य केंद्रबिंदू आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय नेमका वाद आहे बघूया नमस्कार मी स्नेहल आणि तुम्ही पाहताय बोलू तर काँग्रेसमधले वाद उघड दिसतातच पण या वादाला तोंड फुटलं ते अतुल लोंडे यांना मुख्य प्रवक्तेपदी नेमल्यावर सचिन सावंत हे महाराष्ट्राच्या मुख्य प्रवक्तेपदी होते त्यांना हटवून दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्या अतुल लोंडेंना पटोलेंनी मुख्य प्रवक्तेपदी नेमलं आणि सचिन सावंतांचं डिमोशन सा करून त्यांना फक्त प्रवक्ता बनवलं त्यात आणि सचिन सावंत हे राहुल गांधींच्या गुडबुकमध्ये असलेले व्यक्ती आहेत पण मग फक्त सचिन सावंतच नाही तर या लिस्टमध्ये विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्याचे अभिजित सपका सुद्धा आहेत अभिजित सपका हे काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख होते त्यांच्या कामाची दखल घेत राहुल गांधींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं आणि याचमुळे ते राहुल गांधींच्या मध्ये होते पण नाना पटोलेंनी त्यांना सुद्धा त्या पदावरून हटवलं त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या ज्या गल्ल्यांमध्ये राजकारणाचे विषय चवी चवीनं चघडले जातात त्या प्रत्येक गल्ली गल्लीत चर्चा रंगल्यात की राहुल गांधींच्या गुडबुक्स मध्ये असणाऱ्या लोकांना नाना पटोले मुद्दाम हटवतायत का आणि यात एक विशेष म्हणजे नाना पटोले स्वतः राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात मग असं असताना ते राहुल गांधींच्या समर्थकांना साईडलाईन का करत आहेत यात एक मतप्रवाह असा आहे की नाना पटोले असं दोन कारणांनी करत असावे पहिलं कारण तर राहुल गांधींच्या निकटवर्तीयांना आदेश देताना पटोलेंना अवघडलेपणाचं वाटत असावं त्यासाठी त्यांच्यापेक्षा ज्युनियर आणि अनुभवानं नवख्या असणाऱ्या लोकांना या पदावर बसवून पटोलेंना संघटना आपल्या पद्धतीनं चालवायची असेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाना पटोले स्वतः राहुल गांधींचे निकटवर्ती आणि समर्थक मानले जातात अशात राहुल गांधींच्या इतर समर्थकांकडून म्हणजेच सचिन सावंत आणि अभिजित अशांपासून ते स्वतःला असुरक्षित फील करत राहुल जवळ त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी असू नये या उद्देशानं त्यांनी या कार्यकारणीत बदल केला असावा तदनंतर सचिन सावंतांनी आपल्या नाराजीबाबत सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पत्र लिहिलं त्यानंतर सचिन सावंतांची महाराष्ट्र काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली सध्या सावंत देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बिझी झालेत पण त्यांचं म्हणणं आहे की पार्टीत सर्वांचा सन्मान झाला पाहिजे आणि हे होताना दुसऱ्याचा अपमान होणार नाही याची काळजी पण घेतली गेली पाहिजे आता फक्त महाराष्ट्र काँग्रेसमध्येच अशा कटपटी सुरू आहेत असं नाही तर मुंबई काँग्रेस आणि मुंबई युथ काँग्रेसमध्ये किचकिच सुरू आहे त्याचं झालंय असं की जिशान सिद्दीकी यांना युथ काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलंय आणि त्यांच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस ते युथ काँग्रेस असा प्रवास करणारे सुरज सिंह ठाकूर यांनी बाहेर आकडल्यात असं म्हटलं जात आहे की जिशान सिद्दीकी स्वतः आमदार तर आहेतच पण त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे माजी राज्यमंत्री होते त्यामुळेच त्यांना युथ काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालंय तर दुसरीकडे सूरज सिंह ठाकूर हे राजकीय पार्श्वभूमी नसलेले काँग्रेस कार्यकर्ते असल्यानं त्यांना डावललं गेल्याचं बोललं जात मागे जिशान सिद्दीकी यांनी मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात उघड उघड आक्रमक पवित्रा घेतला होता हे कमी की काय म्हणून ए आय सी सी सदस्य विश्व बंधू राय यांनी सुद्धा भाई जगताप यांच्या विरोधात तोफ डागली ते म्हणतात जगताप पार्टीत उत्तर भारतीयांना डावलतात हे विश्वबंधू राय मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे निकटवर्तीय मानले जातात खर तर पक्षाच्या पडत्या काळात काँग्रेसच्या राहिलेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांना संघटनेत स्थान देताना पदोन्नती व्हायला हवी त्यांची कोणत्याही प्रकारे नाराजी ओढवणं पक्षाला परवडण्यासारखं नाही त्यात आणि आता संघटनात्मक फेरबदल करण्याची ही योग्य वेळ नाही कारण आता मुंबई नागपूर ठाण्यासहित बऱ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका डोक्यावर आहेत आणि विशेष म्हणजे जो जम्बो कार्यकारणीचा प्रयोग केला गेला तो खेळ महाराष्ट्र स्तरावरील नेत्यांनी खेळलाय दिल्लीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भूमिका केवळ महाराष्ट्रातून यादी मंजूर करण्याची होती त्यामुळे काँग्रेसमध्ये आता पुढं काय हे प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात बाकी सगळं निवडणुकांचे आकडेच सांगतील तुम्हाला या वादाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांमागच्या बातम्या बघण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका